माधवनगर रेल्वे स्टेशन जवळील अजिंक्यनगर सांगली या ठिकाणच्या खुल्या भूखंडामध्ये ड्रेनेज पाण्याची विहीर आणि पंपिंग स्टेशनचं काम महापालिकेनं सुरू केलं होतं. इथं जमा होणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिकांचं आणि इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्यास धोका निर्माण होईल या कारणानं स्थानिक नागरिक आणि शिक्षकांनी ड्रेनेज पाण्याची विहीर आणि पंपिंग स्टेशनचं काम थांबवलं आहे. माधवनगर रेल्वे स्टेशन जवळील अजिंक्यनगर सांगली हा नव्यानं विकसित होत असलेला भाग आहे. अजिंक्यनगरचा जो खुला भूखंड आहे त्या जागेवरती महापालिकेनं या भागामध्ये नागरिकांना माहिती न देता ड्रेनेज पाण्याची विहीर आणि पंपिंग स्टेशनचं काम करण्यासाठी खड्डा मारला आहे. त्यासमोर मॉडर्न इंग्लिश स्कूल हे पहिली ते इयत्ता 10वीपर्यंतची शाळा असून या शाळेमध्ये सुमारे 600 ते 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजिंक्यनगर हा परिसर रहिवाशी नागरिकांचा आहे आणि अशा ठिकाणी खुल्या भूखंडावर मुलांच्या शाळेसमोर जर महापालिकेनं ड्रेनेज पाण्याची विहीर आणि पंपिंग स्टेशन उभारलं तर या भागात घाण पाण्यामुळे दलदल निर्माण होईल. घाणीमुळे या भागात डासांची उत्पत्ती वाढेल, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी यांचं आरोग्य धोक्यात येईल. याचबरोबर या घाण पाण्यामुळे या भागात दुर्गंधी पसरेल. या सर्व गोष्टींचा प्रशासनानं विचार करावा असे निवेदन न्यू इंग्लिश मीडियमच्या आस्थापन शाखेनं व महापालिकेच्या आयुक्तांना दिलं आहे. याचा निकाल लागत नसताना आणि सुट्टीचे दिवस पाहून ठेकेदारांनी रात्रीपासून या कामास पुन्हा सुरुवात केली आहे. काम सुरू झालं हे समजल्यानंतर इथल्या राहणाऱ्या नागरिकांनी आणि शिक्षकांनी हे काम ठेकेदारास विनंती करून थांबवलं आहे. नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या भागातून ड्रेनेज पाण्याची विहीर आणि पंपिंग स्टेशनचं काम रद्द करावं अशी मागणी नागरिक आणि शिक्षक करीत आहेत. आमची समोर शाळा आहे मॉडर्न इंग्लिश स्कूल. बहुजन समाजी लोक इथं शिक्षण लहान मुले घेतात. त्यांच्या आरोग्य दृष्टीने फार मोठा धोकादायक आहे. पोरांचं आरोग्य बिघडणार आहे. इथं नागरिकांच्या 99% नागरिक इथं वास्तव्य आहे. तरी पण आयुक्त साहेबांनी कुठलीही गोष्टी आमचा मी स्थानिक नगरसेवक असून दे त्यांना सुद्धा कल्पना नाही आहे की या भागात पंप हाऊस चालू करणार आहे ते. तर आयुक्तांनी विचार करावा की नेमकं ही पंप हाऊस सुरुवातीला की पंचनगर बापूमाळी तिथं होता, परत डॉक्टर हेडरकर तिथं ती मंजूर होता. तिथलं सगळं तिथं स्टे आणल्यामुळं मान्य महानगरपालिका आयुक्त साहेबानं की ही पंप हाऊस इथं शाळासमोर आणून ठेवलेला आहे. तर आयुक्त साहेबांनी विचार करावा की लहान मुलं आहेत, शिक्षण घेतात, त्यांचं आरोग्य धोका देईल. ते आयुक्त साहेबांनी विचार करून ही जे काम आहे त्यांनी विनंती करून त्यांनी थांबवावं एवढंच म्हणतो.